दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं. निर्जला व्रत करून विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात. देवी पार्वतीनं कठोर तपश्चर्या करून इच्छित वर म्हणून भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली होती. म्हणून पार्वतीप्रमाणे आपल्यालाही वर मिळावा यासाठी कुमारिका मनपसंत पती मिळाल्यानंतर विवाहित महिला हे व्रत अजन्म करतात. त्यामुळे सर्वत्र आज हरतालिकेचा सामूहिक सोहळा उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या शिवमंदिरात महिलांची मोठी गर्दी झाली होती. बेलपत्र, पांढरी फुले, शमीपत्र, वाळू, वस्त्र, सौभाग्याची लेणं देवाला वाहण्यात आली. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक. दरवर्षी हरतालिकेच्या पूजेसाठी आम्ही कपालेश्वर मंदिरी येत असतो. कपालेश्वरी मंदिरी दरवर्षी हरतालिकेची पूजा होत असते. हरतालिकेची पूजा ही चांगला नवरा मिळावा, घरात सुखसंपत्ती यावी, पुत्र पौत्र व्यवस्थित यावे त्याच्यासाठी करत असतो.